आपण सर्वजण 100 ची नोट बघत आहे आणि या नोटीवरती मी ग्रीन पेनाने स्टार काढलेला आहे, म्हणजे लक्ष्मीचं सिम्बॉल, आणि श्री लिहिलेलं आहे. श्री हे नाव लक्ष्मी मातेचं नाव आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय ताई काय सांगत आहे, आणि दालचिनी आहे माझ्याकडे, अख्खी दालचिनी आहे. तर आपल्याला बघा, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये 2023 आपल्या स्वतःच्या पर्समध्ये तर बरकत पाहिजे, पण आपल्याला आपल्या घरामध्ये पण पाहिजे. तेव्हाच तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील ना. ऑलरेडी तिला चंचला म्हटलेला आहे. आपल्याला चंचला नको, आपल्याला स्थिर लक्ष्मी पाहिजे. ऐश्वर्य सुख समृद्धी देणारी पाहिजे. मग आपल्या घरामध्ये, म्हणजे तुमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये म्हणा, कोरीनोट एखादी असतंच आपल्या घरामध्ये. नसेल तर बाहेर कोणाकडनं घ्या. कोरीनोट 100 ची 200 ची 500 ची घेऊ शकता. ते आपल्यानुसार असतं की आपल्याला कसा उपाय करायचा आहे, कारण कितीची नोट आहे. तर ओके, 20 ची पण नोट असेल तरी काही हरकत नाही. आपल्याला एक कोरी नोट घ्यायची आहे. या नोटीवरती तुम्हाला स्टार काढायचा आहे, म्हणजे लक्ष्मी मातेचं सिम्बॉल येतं. आणि श्री, श्री म्हणजे लक्ष्मी मातेचंच नाव आहे. श्री म्हणजे आपल्याला सुख समृद्धी मिळणे, त्याला श्री म्हणतात. आता दालचिनी, आता हे आपल्याला कसं काम करेल आणि आपल्याला हे कुठे ठेवायचं आहे? सगळ्यात आधी बघा, आपण जिथे सिम्बॉल काढलेला आहे त्याच्यावरती या नोटीच्या मधोमध मी दालचिनी पकडलेली आहे. आणि आपल्याला ओम श्री, ओम श्री, ओम श्री, ओम श्री, ओम श्री, ओम श्री, ओम श्री म्हणत म्हणत अशा प्रकारे ही नोट या दालचिनीला गुंडाळायची आहे. पण एकच काळजी घ्यायची आहे, ही दालचिनी कुठेही फुटलेली नको. याचं तोंड पूर्ण पॅक पाहिजे, जसं माझ्याकडे आहे. हे पूर्ण पॅकवाली दालचिनी मला मार्केटला मिळाली आहे, तुम्हाला इझिली मिळेल. त्यानंतर आपल्याकडे लाल कलरचा असा धागा असतो, हातामध्ये बांधायचा. आता सध्या माझ्याकडे नाही आहे. तुम्ही याला 6 वेळा धागा बांधा. 6 वेळा विनस शुक्र. हिलिंग पॉवर अशी की हे मला माझ्या घरामध्ये बरकत देईल. आणि मी मनी मॅग्नेट आहे, माझं घर मनी मॅग्नेट आहे, आमच्याकडे पैसा आकर्षित होत आहे. त्यानंतर तो धागा बांधला झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या तांदळाच्या डब्यामध्ये उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही जशी दालचिनी आणि हा पैसा आहे, हे तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये आतमध्ये रोवून द्यायचं आहे. त्यानंतर तो डब्बा पॅक करायचा आहे आणि हेच तुम्हाला वर्षभर तुमच्या घराच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. जेव्हाही तांदूळ खतम होतील, दुसरे तांदूळ आणा आणि हे दर पौर्णिमेला कपाळाला लावा, देवघरामध्ये ठेवा आणि परत तांदळाच्या डब्यात ठेवा. तुमच्या घरामधली बरकत जी आहे ती आणखीन वाढत जाईल. दरिद्रता दूर होईल, कारण ऑलरेडी आपण लक्ष्मी मातेला आवाहन करत आहे. दालचिनी पूर्ण निगेटिव्हिटी दूर करेल. तांदूळ शुभ आणि लाभ देतात आपल्याला. हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी 6:06 करा. या तुम्ही सकाळी करा लेडीज, जर सकाळी करणं होत असेल तर. तुम्ही जेव्हा हे करणार तेव्हा तुम्हाला वर्षभर तुमच्या घरामध्ये बरकत मिळेल.